सासूसुनेनं सुरू केली आहे वडापावची गाडी. त्याला भेट द्यायला आली आहे आणखी एका सासूसुनेची जोडी. चला तर बघूया या प्रहसनात कशी वाढतीये गोडी. हे दाखवायला मंचावर येत आहेत आपले इरसाल जत्रेकरी. बरोबर आहे, एवढा बारीक बस ना झालं सासू सून वडापाव सेंटर. खूप छान वाटतं आई होईल ना सगळी पाया पडते बाहेर येऊन पाया पडा लोकांना पण दिसू दे बाहेर येऊन पाया बाबू बाबू गिराईक येतील ना रे. अरे येणार का आई, युनिक कॉन्सेप्ट आहे यार. सासू सुनो वडापाव सेंटर जगात कोणी चालू केलं नाही, नाव ऐकूनच लोक येतील बघ. आता चलो मोनी माय करताय मेरे को वडापाव देतो काय रे बाबू. अरे आंटी हे गिराईक ऐसा करताय क्या ऐसा, काल को काय को हात लगा दे आंटी. मैं करेंगी तो चलेगा क्या? नहीं यार तेरा तो कंटा है ऐसा करो. क्या बोल रहा है भैया ऐसा क्या? भैया मत बोलने का नहीं इकडे 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 आई फोटो काढ चल आपला या सेल्फी आई ये घे चल. नाही रे नाही ना आधी सुनबाईला भरव घरची लक्ष्मी आहे ती. बर तू घे चल. नाही आई पहिला मान तुमचा आधी तुम्ही खा पेढा. नाही आई पहिला पाहिजे की नाही तुमच्या आशीर्वाद मागे ठेवलं ते खाऊन द्या. मागे ठेवलं ते खाऊन द्या. सईताई सुनीलताई बघितला माझ्या घरातला सूरज बडजात्याचा सिनेमा. आमच्या घरात गँग ऑफ वासेपूर डायरेक्ट हम साथ साथेवर आलंय. त्याचं कारण म्हणजे हे सासू सून वडापाव सेंटर. या कारणामुळे दोघींची भांडणं मिटलेत घरात आनंदी आनंद झालाय म्हणून. बाकी काय ना या आई. आई हो तुम्ही ताटक धुत आहे अजून गिराईकच नाही आले. ताट धुवून ठेवलीत मगाशीच मी. तसं नाही ग घर एक आहे आपण गाडी टाकली आहे हॉटेल आहे मग सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे. आऊ पण आई घर पण आपण स्वच्छच ठेवतो असं का बोललात घर एक. बाय बाजी तू स्वच्छच ठेवते पण इथे मी करते तू नको करू म्हणून मी करते. हे तर घाणेरड्या आवाजात घाणी लागले दुसरीकडे बाबू. गाणं म्हणू नको नाही गायक नाही माझा बाबू नाही. जवळजवळ ह्या खुर्ची बसली असतीस काय त्याच्या आईला नवीन दुकान. वा 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 जागा बाकी एक नंबर पॉइंट आहे म्हणजे धंदाच होणार नाही तुम्हाला. काय देऊ मला मग काय काय खाणार तुम्ही? एक वडा सांबार द्यावा आणि तुम्ही. हा मलाही वडा सांबार लगेच गरम गरम देतो आता. एवढं सगळं आहे पण सासूने मागितलं तेच मागवायला पाहिजे होतं तिला. दुसरं नाही आवडत तिला. बरं बरं नका देऊ हा मला वडा सांबार नका देऊ. सामोसा सांबार द्या. बघितलं का आता सामोसा कोणी सांबारात पडून खाते. खातात आमच्या घरी खातात. तुमच्याकडे कसा आमरस भात खातात ना तसं आमच्याकडे सामोसा सांबार खातात. तू कशाला आमचं काढती बस असू द्या असू द्या बाहेर लागतोय. त्याला काय होतंय सांबारात समोसा कालवून खाल्ला तर काय होतंय तेव्हा. नाही तर आमरसात भात खावा त्याला काय. मी तर काय म्हणतोय माहितीये का मी तर सरळ म्हणतोय श्रीखंडात समोसा कालवून खाल्ला पाहिजे. लय भार लागते ओढायचं. आज काय कळतंय तो आज काय कप्पा आहे ती होय तेव्हा खायचं. असंच होत रे बाबा सावरताना असंच होत सगळं. काय सावरताना त्या कुठे भांडताय. असं सुनांचं माय लेकिन सारखं जस चंपा चमेली साईज हुई. चंपा चमेली कसल्या आमच्या आई म्हणजे झेंडू आहे. झेंडू काय म्हणलेस? झेंडू आत तुम्ही. झेंडू मी झेंडू. झेंडू तुझ्या बसला ना पाकळ्याचं कंकळम करून नीचे पडती ना. सांगतीये झेंडू बोलली मोठी फुल राणी नंतर मग झागा मगा मला बघा ना. झेंडू बसला पाकळ्या बघा असं होईल मग. झेंडू बसला पाकळ्या बघा
चटणी दादा चटणी द्या तिला. दगड फुल तोंड बंद करून बस जरा. काय गरज आहे का भांडायची दादा? नाही त्या भांडत नाहीये. तुम्हाला काही पाहिजे का? तुम्हाला देऊ का? तुम्हाला द्या वडा सांबारात द्या. मागितलं का? माझ्या लेकरांनी माझ्या आवडीचंच मागितलंय. समोसा बी टाका कुस करून त्याच्यात. ऐका तुम्ही काय खातो? चेचा वाडा चेचा. समोसा बी चेचा. कळलंच नाही पाहिजे सांबारात समोसा कुठला आहे वाडा कुठला आहे. काय खाऊन बघितलं का बाबू कसं वाटत? मस्तच केलाय हो. आहे ना म्हणजे वाडा म्हणजे वाडा म्हणजे वाडाच म्हणजे म्हणजे आईच्या हातला चवच वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला फक्त आमच्या घरी पाहुणे येतात ना नुसती पोट चाटत राहतात माहित काय. माझ्या आईने वडा एक नंबर बनवते. अहो वडा मी बनवलाय आज. काय मी बनवलाय? तू बनवला वडा? म्हणजे आई बनवतात छान पण आज मी बनव. अरे नमा यार आई क्या बात है आई. वा वा वा. म्हणजे ह्या तुझ्या हाताची चव तुझ्या सुनेच्या हाताला दिलीस. आई क्या बात है आई मस्त. आय लव यू आई. बाबू दुसऱ्या घरची पोर आपल्या घरी येणार म्हटल्यावर आपण शिकवायलाच पाहिजे ना. आपल्या घरची चव आपल्या घरचे संस्कार हे सगळं आपणच दिलं पाहिजे ना. कसं आहे ना काही काही घरांमध्ये आया काही लक्षच देत नाहीत पोरींकडे. काय शिकवलं नाही शिकवलं तर आपल्यालाच लक्ष द्यायला लागतं ना. मग आपल्याला शिकवायला लागतं काय ताई? हो की नाही? आपण लाख शिकवू पण या मशी शिकल्या पण पाहिजे ना. काय गरज आहे आता मला बोलायची? नाही नाही पण माझं काय म्हणणं आहे मला आईने शिकवलंच नाहीये हे कळलं का? हे मला माझ्या आईने शिकवलंय. म्हणजे काय ना प्रत्येक सणासुदीला आमच्याकडे वडेच बनतात. तेव्हापासून मी शिकले वडे कसे बनवायचे. आणि तुम्हाला माहितीये का? अहो तुम्हाला पण माहित नाहीये आठवड्याभरापूर्वी ना आपल्याला वडापाव सेंटर टाकायचं ना म्हणून आई वडे बनवत होत्या. म्हणजे ट्राय करत होते की कसे चांगले होतील पण आईने बनवलेले वडे ना लिबलिबीत झाले. मीच त्यांना म्हणाले आपण त्यात कॉर्नफ्लोअर घातलं ना की मग कुरकुरीत होतील खुसखुशीत होतील. तेव्हा कुठे चांगले झालेत ते? चांगलंय हो चांगलंय. पण तुमच्याकडे ऐकतात घरातल्या ऐकतात? आमच्याकडे कसं काही काहींच्या कानाची भोक फक्त डिझाईन म्हणून दिली आहेत. सांबारात भिजवीन आणि कानात पिळीन तुझ्या. ऐक ना ऐक ना ऐक ना तुला पार्सल देतो घेऊन घरी जा. बाबू असं पहिल्या गिरायकाला उठवायचं नाही बाबू. नाही मी 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 कुठे काय बोलते बाबू. नाही 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 माझी सून खूप छान करते सगळं छान करते. आता मक्याच्या पिठाचं बोलली ना कुठे आपण जे आहे ते आपण असं उगाच काय घेत नाही क्रेडिट बिडिट. तिने ते मक्याचं पीठ टाकलं खुशखुशीत झालेत ना वडे तिच्यामुळे झाले. पण काहींच्या हाताला चवच नसते तर काय करणार. आणि कसं मिठाचा अंदाज नाही फक्त बाकी छान आहे पण मिठाचा अंदाजच नाही ना. हे आजकालच्या पोरी कशा किचन मध्ये रमतच नाही चमच्यानी सगळं टाकतात. आपल्या वेळेला कसं होतो आपण हातानं टाकायचो हातानं अंदाज आपला. आजकालच्या पोरी मीठ म्हणजे बापाच्या मिठाचा कारखाना असल्यावर का ढीकभर टाकतात. मिठाचं काढायची काही गरज आहे का? मी तुम्हाला सांगते 2 दिवसापूर्वी माझ्याकडनं पहिल्यांदा मीठ जास्त पडलं का पडलं मला आईचा फोन आला होता. ती बिचारी मला सांगत होती की तिला बरं वाटत नाहीये. त्या नादात मी जेवण बनवता बनवता विसरून गेले की मी मीठ घातलंय की नाही घातलंय म्हणून माझ्याकडनं पडलं असेल डबल मीठ. पण म्हणून त्यांनी हे 4 चौघांमध्ये काढायची गरज आहे का? या नाही करत का? तास तास घर डेली सोप बघत बसतात भाजी करतून गेली त्यांना वासही येत नाही नाकाला बघत बसतात टीव्ही. पण मी चाटून पुचून भाजी मी खाते ना बाबू. ए भाई मी तुला तुला होम डिलिव्हरी देतो तू घरी जा यार घरी जा यार तू. काय बोलते बघ मी कधी असं केलंय काय? मी कुठे काय करते घरात मी कायच नाही करत असं नका सांबारे पाव पण पाव पण माझ्या सुनेने बनवले. मी कुठे काय करते फक्त मी असं समोसा घेऊन बसते घरामध्ये. तुला मी नाही केलंय आईने केलंय आईने बा समोसावर काम वेडी वाटते साहेब ऐक ना. मी असं नाही वागत आहे कधी. मी असं कधीच नाही वागलं तरी मिरची जास्त झाली म्हणून घेऊन जा डॉक्टर कडे घेऊन जाताना. अहो ऐकत का डॉक्टर कडे घेऊन जा. काय किती अहो मी असं का वागिन? अहो आमच्याकडे सेम परिस्थिती आहे पण तुम्ही ना खूप मनाला लावून घेता. तसं नाही मी सोडून दिलंय. काय सोडून दिलंय?
कुठल्या तुम्ही? मी इकडची लालबागची. हा मी पुण्याची. मी तिथल्या रीतीने अंगी टेचते. सतत हे बोलायचं, नाक तोडीन, तुझ्यावर बसीन, जाळीन, मारीन, सतत व्हायलन्स. बस ना यार, माझी चूक झालीय. या देशी हॉटनेसच्या प्रेमात पडले ना मी. लाजतो काय, भांडतय ते, लाजतो कसला. मला काय माहिती तुझ्यासोबत ही गावठी शेगडी पण येणार आहे. अरे माझ्या आईपेक्षा खोटं खोटं तोंड करतात या. अरे तस चार फूट चालायला 2 तास लागतात यांना. बाबा गाडी बैल बैल लावले आहे ग. बस बैल माझ्या समोर नको आवाज चढू. नवऱ्याला बोलू नका. नवऱ्याला त्या कुशीत बसून मग घेणार. तुम्हाला सांगते ताई, ह्याच्या वेळेला 6 महिन्याचा या पोटात होता ना माझ्या, भोकर काटे खायचे डोळे लागले होते. काय सांगता मग, काटे पचवले तुम्ही पोरासाठी? पोरासाठी काटे पचवले? आता काय धरलाय पोराला माझ्या? नसते नसते. रात्रीच्या वेळेला ताई खोकून खोकून पार जीव जातो. खोलीतन बाहेर पण येत नाही दोघांपैकी एक. मला सांगते बेडरूमला कडी लावली ना की यांना ठसका लागतो. दिवसभर असं टुंट उड्या मारत फिरत असतात, बेडरूमला आपण कडी लावली ना की याचा घसा कोरडा पडतो. मला काय सांगताय, मला पण सेम अनुभव आहे. आम्ही सुद्धा बेडरूम मध्ये गेलो ना की उठतात आणि येतात वेगळे. कुत्र्यागत करताय लागा नुसतं. एका कुत्र्यानं भाऊ केलं की मागच्या केलंच पाहिजे. तोंड बंद कर की पाहण्याची गरज आहे का इथं? आम्हाला जरा गप्पा मारायची. सायलेन्स. कुणा चुकते त्याला का तुमच्या? ए बाबा माझं चांगलं चाललेलं ना. हो ना, का आलास माझ्या स्किट मध्ये? अरे माझ्यासाठी विशेष काढला ना ह्यांनी म्हणून यायला लागले मला. अरे मग एकटं यायचंच ना, त्या दोघी नका घेऊन आला. ह्यांनी तर डोक्याला ताप करून ठेवलाय का. नुसती कचा 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 भांडत असते ती घरात. म्हणून इकडं घेऊन आलो. म्हणलं का बघून तरी कळल. सासू सुना कशा एकदम मायालिकी सारख्या आहे त्या. हा किती आनंदानं धंदा करते त्या. पण टवळ्या लायकीवर गेल्या त्याच्या आईला त्याच्या. वडापाव सेंटरचं माहिती नसेल. बार मध्ये बसूया. कसं काय मार्ग काढायचं बघावं लागेल. मला सांगायचं ना मी गेलो होतो. मस्त मस्त कॉन्सेप्ट आणि काय परफॉर्म केलं. क्या बात, कडक सही. कोण आहेस बाई तू? वनिता, माझी रिक्वेस्ट आहे एकदा बसून दाखव. वन बसून आणि उठून दाखव प्लीज. Oh.
हे सरांनी बसवलं होतं. हाय सरांनी वने. आणि सगळ्यात मजा ही की तू जेव्हा एन्जॉय करतेस तेव्हा ते तुझ्या रंध्रा रंध्रात दिसतं आम्हाला. आणि आज सगळ्यांच्या रंध्रा रंध्रात दिसत होतं की सगळे एन्जॉय करत होते. प्रिया कमालीची भयंकर सुंदर दिसतीयस. आणि म्हणजे पुण्याचं वाक्य अगदीच फारच छान होतं. आणि आय अग्री विथ दॅट स्टेटमेंट ॲब्सोल्युटली. आणि ईशा आणि नमा नेहमीप्रमाणे आउटस्टँडिंग. खूप मजा आली. मस्त.